किती टोलवरती लहान गाड्यांना सूट देण्यात आली आहे त्याची आकडेवारी माहितीच्या अधिकारच्या कायद्यामध्ये 2016 सरकारने आम्हाला दिली होती की महाराष्ट्रामध्ये किती टोल आहेत, किती पर्यंत मुदत आहे, त्यांनी किती पैसे आतापर्यंत जमा केलेले आहेत आणि हे किती वर्षापर्यंत चालणार. म्हणून शासनाने एक श्वेतपत्रिका जारी केली तर निश्चितपणाने टोल आणि त्याचा संपूर्ण झोल याची संपूर्ण आकडेवारी जनतेला सुद्धा लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये टोल बंदीची घोषणा करण्यात आली परंतु प्रत्यक्षामध्ये किती टोल बंद झालेत, किती टोलवरती लहान गाड्यांना सूट देण्यात आली आहे त्याची आकडेवारी माहितीच्या अधिकारच्या कायद्यामध्ये 2016 सरकारने आम्हाला दिली होती. त्यावेळी पीडब्ल्यूडी 38 पैकी 11 टोल हे पूर्णतः बंद केलेत. त्याऐवजी त्यांना 226.51 कोटी रुपये त्या कंत्राटदारास नुकसान भरपाई द्यावी लागली. तर एमएसआरटीसीने 53 पैकी फक्त एकच टोल बंद केला, त्यासाठी त्याला 168 कोटी रुपये मोजावा लागले. या व्यतिरिक्त पीडब्ल्यूडीचे 19 जे प्रकल्प आहेत त्यामध्ये 27 असे जे टोल होते ज्याच्यामध्ये छोट्या गाड्यांना त्यांनी सूट दिली त्यासाठी त्यांना 180 कोटी रुपये भरावे लागले. तर एमएसआरटीसीने 12 जे प्रकल्पपैकी 26 ठिकाणी 224.24 कोटी रुपये या कंत्राटदारास दिलेत. ही जी आकडेवारी अगर पाहिली तर एकूण 800 कोटी रुपयापर्यंत जात आहेत आणि जी सूट देण्यात आलेली आहे ती फक्त 2015 आणि 2016 त्यांनी नुकसान भरपाई दिलेली आहे. म्हणजे त्यानंतर सुद्धा सरकारने त्या कंत्राटदारास पैसे नक्कीच दिले असतील. म्हणजे जे टोल माफ ही जी कल्पना तिसरी चुकीची आहे, कारण जेव्हा टोल माफीची घोषणा होते तेव्हा त्या टोलच्या ऐवजी जो एक रकमी रक्कम किंवा त्याला जी नुकसान भरपाई ही सरकार देते आणि हे पैसे कोणाचे असतात, आपल्याच करामधून जमा झालेले पैसे असतात. खरं पाहिलं तर शासनाने यासाठी एक श्वेतपत्रिका जारी करणे आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये किती टोल आहेत, किती पर्यंत मुदत आहे, त्यांनी किती पैसे आतापर्यंत जमा केलेले आहेत आणि हे किती वर्षापर्यंत चालणार. कारण मुंबईमध्ये जेव्हा टोल सुरू झालेत तेव्हा सरकारने स्वतः निविदा काढून त्या टोल कंपनीजला आमंत्रित केलं होतं आणि 2300 कोटी रुपये घेऊन मुंबईतील 5 टोल हे त्यांना आनंद देण्याचं काम केलं होतं. म्हणून शासनाने एक श्वेतपत्रिका जारी केली तर निश्चितपणाने टोल आणि त्याचा संपूर्ण झोल याची संपूर्ण आकडेवारी जनतेला सुद्धा लक्षात येईल.